मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांनी गेल्या आठवड्या पंधरवड्यात दोन वेळा भेटी घेतल्यात. या भेटींमुळे मवियासोबतच महायुतीतही काही नेत्यांना टेन्शन आल्याचं बोललं जात आहे. पाहूयात. आठवड्याभरात शिंदे आणि शरद पवारांच्या दोन वेळा झालेल्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीमुळे मविया ठाकरेंबरोबर काँग्रेस तर महायुतीत भाजपसह अजित पवार गटातही खल रंगल्याचं बोललं जात आहे. याआधी 22 जुलैला शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर काल म्हणजे 3 तारखेला दुसऱ्यांदा भेट घडली. या भेटीमुळे ठाकरे गटात चिंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती असली तरी मात्र शिंदे पवारांच्या भेटीत काही राजकीय चर्चा होत आहेत का? या भेटी आडून फॉर्म्युल्याबाबत काही दबावतंत्र वापरलं जात आहे का? अशीही एक चर्चा होते आहे. कोणीही घर वापशी करणार नाही, सगळे अजितदादा बरोबरच राहणार. परंतु हे पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर. ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो. आणि मी सुद्धा संचित घरी गेलो होतो. त्याचा अर्थ काय, मी काही घर वापशी नाही केली. काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात. आणि स्वतः पवार साहेब सुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्लीपर्यंत जात असतात. त्यामुळे तसा काही विचार करण्याची आवश्यकता नाही. खरं तर एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कमालीचा टोकाचा विरोध सुरू असताना, एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू असताना शरद पवार मुख्यमंत्र्यांना आठवड्यात दोनदा भेटलेत हे लक्षात घ्यावं लागतं. संघर्ष कितीही टोकाचा असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संवाद संपू द्यायचा नसतो. तो संवाद सुरू ठेवायचा असतो. लोकांच्या विधायक प्रश्नांच्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्याकडे जाण्यात कोणताही कमीपणा मानायचा नसतो. हाच संदेश मला वाटतं शरद पवार यांना या भेटीतून द्यायचा असावा. गेल्या भेटीच्या वेळी मराठा ओबीसी आरक्षण विषयाबरोबरच दुधाचा प्रश्न आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणं हा विषय होता. यावर शिंदेंनी योग्य कारवाईचं आश्वासन दिलं होतं. मात्र तरी देखील पवार गटाचे अशोक पवार, काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आलं. कालच्या बैठकीतही विविध मुद्द्यांवर याबाबत चर्चा झाली. एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत निवडणूक लढतील विधानसभेची, याची काही शक्यता नाही. पण हा वाटाघाटीसाठी एक प्रेशर टॅक्टिस म्हणून ते वापरू शकतात. मला आठवते शरद पवार पहिलेसुद्धा असंच भेटायला गेले होते नरेंद्र मोदींना. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात पूर होता आणि त्यासाठी मी पंतप्रधानांना भेटलो. पण त्याच्या एका आठवड्यातच अजित पवार यांनी लगेच देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं ते 80 तासाचं. त्यामुळे शरद पवारांची भेट ही अराजकीय आहे असं मी मानत नाही. राजकीय चर्चा जरूर झाली असेल. विधानसभा निवडणुका 2 महिन्यांवर आल्यात. अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. तर अनेक ठिकाणी महायुती आणि मवियात जागांवर इशारेही दिले जात आहेत. अशा स्थितीत एकाच आठवड्यात घडलेल्या दोन भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.